इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा सातवा धड्याचं नाव आहे निवारा ते गाव वसाहती तर यापूर्वी प्रथम सत्रामध्ये आपण अभ्यासलो की माकडामध्ये हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि त्यापासून मानव तयार झाला या मानवामध्ये आपण प्रगत मानव शक्तिमान मानव ताटकण्याचा मानव या सगळ्या मानवांबद्दल माहिती घेतली होती भटकंती करणारा मानव हळूहळू काय करू लागला एका ठिकाणी राहून आपली गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करू लागला तर या धड्यामध्ये आपण निवारा ते गाव आणि वसाहती याबद्दल माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा पाहूया निवारा निवारा म्हणजे काय राहण्याचं ठिकाण पाचव्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करून राहत होता पाचव्या पाठात आपण पाहिलं की शक्तिमान मानव काय करत होता गुहांमध्ये राहत होता गुहामध्ये राहणं का पसंत करू लागला तो कारण गुहामध्ये राहिल्यावर त्याला सुरक्षित वाटू लागले थंडीपासून तो स्वतःचं संरक्षण करू शकत होता त्याचबरोबर जंगली प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा तो गुहामध्ये राहणे पसंत करू लागला त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकण्या इतकं अतिशित हवामान होतं अतिशीत म्हणजे काय अतिशय थंड गोठून टाकण्यासारखं म्हणजे काय ग बर्फ होण्यासारखं शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चांबड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले मग या माणसां मानवाने शक्तिमान मानवाने काय केलं शेकोटीचा उपयोग केला ज्यामुळे काय होऊ लागलं ऊब निर्माण होऊ लागली गर्मी निर्माण होऊ लागली आणि त्याचबरोबर जी जंगली प्राण्यांची तो शिकार करत होता त्या जंगली प्राण्यांच्या चांबड्याचे कपडेसुद्धा तो वापरू लागला आणि यामुळे त्याला काय होऊ लागलं थंडीपासून स्वतःचं संरक्षण करता येऊ लागलं परंतु तेवढेसे पुरेसे ठरले नसावे आणि त्यामुळे त्याने गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबूंची सुद्धा निर्मिती केली आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र सुद्धा दर्शवलेलं आहे शक्तिमान मानवाने फ्रान्स येथील एका गुहेच्या आतील भागात उभारलेले दोन खोल्यांचा उबदार तंबू मग हा तंबू त्याने कशापासून तयार केला तर जी जंगली जनावरांची तो शिकार करत होता त्या जंगली जनावरांच्या कातडीचा वापर करून त्यांनी हे तंबू तयार केले गुहेमध्ये आणि यामुळे काय होऊ लागलं थंडीपासून तो स्वतःचं संरक्षण करू शकत होता जिथे गरज होती तेथे त्यांनी उघड्यावर झोपड्या सुद्धा बांधल्या म्हणजे जे उघडी मोकळी जागा होती त्या ठिकाणी सुद्धा त्याने गुहेमध्ये जसा तो झोपड्या बांधू लागला तसाच तो उघड्या जमिनीवर सुद्धा झोपड्या बांधू लागला आता यामध्ये आपण आपण पुढे आहोत हंगामी हंगामी तळ तळ म्हणजे काय विशिष्ट कालावधी ठिकाण निर्माण करणे मध्याश्मयुगीन काळामध्ये बुद्धिमान मानवाच्या समूहाने जगभर वस्तिता केली होती आणि मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते आपण पाहिलं आश्मयुगाबद्दल माहिती घेतली आश्मयुगामध्ये दगडाची हत्यारे निर्माण केली आणि मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानवानी च्या समूहाने जगभर वस्ती निर्माण केली एकत्र राहू लागला मानव आणि या मध्यश्मयुगात हवामान उबदार होऊ लागलं गरम होऊ लागलं सर्वत्र पर्यावरणामध्ये बदल सुद्धा होत होते आणि त्यामुळे बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीमध्ये सुद्धा काय झाला या हवामानामुळे बदल झाला अश्मीयुगामध्ये थंडी होती हवामानामध्ये आश्मयुगाच्या संप संपल्यानंतर मध्याश्मयुगामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये थंड अतिशय थंड असं वातावरण होतं परंतु पृथ्वीवरचं हळूहळू या वातावरणामध्ये बदल होत गेला आणि उबदार म्हणजे गरम हवामानाची निर्मिती निर्मिती झाली आणि यामुळे या वातावरणाचा या, या हवामानाचा परिणाम त्याच्या आहारावर सुद्धा झाला आणि त्याचा आहार सुद्धा उबदार हवामानामुळे बदलला फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत युगापर्यंत सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले हत्ती हत्तीसारखा दिसणारा प्राणी हा काय झाला याची प्रजाती पूर्णपणे नष्ट झाली आणि हा याची प्रजाती नष्ट होण्याचं कारण म्हणजे काय तर पर्यावरणामध्ये होणारा बदल आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये मानव काय करू लागला स्वतःची अन्न ही गरज भागवण्यासाठी प्राण्यांची शिकार करू लागला आणि यामुळे मॅमोज सारखा महाकाय प्राणी हा काय झाला पर्यावरणामधून नष्ट झाला त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुद्धा करू लागला आता त्याचं रानडुक्कर हरिण डोंगरी शेळी मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर काय होता अधिक भर होता म्हणजे पहिले काय करायचं तो स्वतःची अन्न ही गरज भागवण्यासाठी जंगलामधल्या अनेक वनस्पती तो खात होता यामध्ये कंदमुळे फळे यांचा वापर करत होता त्याचबरोबर आजूबाजूला असलेल्या प्राण्यांची शिकार करूनसुद्धा तो अन्न ही गरज भागवत होता मग त्याची ही गरज आता हवामानानुसार बदलली होती आहारामध्ये बदल झाला होता मग तो मासेमारीसुद्धा करू लागला आणि त्याचबरोबर रानडुक्कर हरिण डोंगरी शेळ्या मेंढे यासारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करूनसुद्धा तो अन्न ही गरज आपली भागू लागला आता या ठिकाणी तुम्हाला मॅमोतचे चित्र दाखवले पहा मॅमोत हा हत्तीचा पूर्वज होता परंतु हत्तीच्या तुलनेनी तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता हा मॅमोत याची प्रजाती पर्यावरणामधून पूर्णपणे काय झालेली आहे नष्ट झालेली आहे बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते बदललेल्या आहार पद्धतीमुळे काय झालं बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत काय करू शकत होते भटकंती करू शकत होते फिरू शकत होते कशामुळे कारण त्याचा आहार त्याला समुद्र मिळाला की त्या ठिकाणी तो मासेमारी करून स्वतःची अन्न ही गरज भागत होता त्याचबरोबर फिरता फिरता जर छोटे प्राणी त्याला मिळाले तर त्या छोट्या प्राण्याची शिकार करून सुद्धा तो अन्न ही गरज भागत होता बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी वेग तात्पुरती वस्ती करून सुद्धा राहत होते आणि त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे हळूहळू मानव करू लागला म्हणजे आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये उपलब्ध असणाऱ्या जे फळे असतील कंदमूळे असतील त्याचबरोबर वेगवेगळे वेग धान्य पाऊस पडल्यानंतर निर्माण होणारे याचासुद्धा वापर करत तो आपल्या आहारामध्ये करत होता मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होता कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचं निरीक्षण करत होता आणि अशा कारणामुळे मानव हा एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत होता दीर्घकाळ म्हणजे काय का? जास्त काळ कारण एका ठिकाणी राहून त्याची अन्न ही गरज भागवली जाऊ शकत होती आणि ज्या ठिकाणी त्याला जास्त अन्न आहार मिळत होता त्या ठिकाणी तो काय करत होता दीर्घकाळ जास्त काळ राहणे पसंत करत होता रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्याची हंगामी तळ पडत होते पहा रानातील झाडांची काय तोडणी करून तोडणी करणे म्हणजे काय झाड तोडत होता आणि जे मोकळं किंवा मोकळी जी जागा तयार होती त्या जागेमध्ये तो झोपडी बांधून तात्पुरत्या काळापुरते त्याचं राहण्याच्या ठिकाणाची निर्मिती करत होता आता या ठिकाणी आपल्याला चित्रसुद्धा दर्शवले मध्याश्मयुगातील हंगामी तळाचे कल्पना चित्र कल्पनेने तयार केलेलं हे चित्र आहे आणि म्हणून याला कल्पना चित्र नाव दिलं या ठिकाणी तुम्ही पाहताल की पाण्याच्या बाजूला त्याने काय केलेली आहे वस्ती निर्माण केली पाण्याच्या बाजूला तो का राहिला असेल कारण पाण्यातून त्याला काय मिळत होती मासे मिळत होते आणि मासे मारी करण्यासाठी तो काय करत होता समुद्राच्या पाण्याच्या ठिकाणी तंबू करून राहत होता आता या पुढे आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत आपल्या शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे गाव किंवा वसाहती गावांची निर्मिती कशी झाली एकाच ठिकाणी माणूस काय करत होता अनेक माणूस समूह करून राहत होते आणि त्यामधूनच काय झाली गावांची निर्मिती झाली नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णपणे काय होती भिन्न होती भिन्न होती म्हणजे काय होती वेगळी होती नवाश्मयुग नवाश्मयुगामध्ये काय झाली माणसाच्या खऱ्या जीवनपद्धतीची सुरुवात झाली आणि यामध्ये प्रामुख्याने मोठा झालेला बदल म्हणजे काय होता गावांची निर्मिती होती या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला उत्पादक म्हणजे काय निर्माता बनला शेतीचा वापर केला त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे तो काय झाला अन्नधान्य निर्माण करणारा झाला शेतीची सुरुवात हे संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे शेतीची सुरुवात परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न की शेतीची सुरुवात कोणत्या काळामध्ये झाली तर नवाश्म काळामध्ये शेतीची सुरुवात झाली शिकार आणि फळे फळेकंदूमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे काय झालं होतं शक्य झालं आणि त्यामुळे या काळामध्ये सतत शिकार करण्याची गरज त्याला काय झाली राहिली नाही शिकार करण्याची गरज का राहिली नाही कारण दीर्घकाळ पुरेल असे अन्न तो शेतीतून निर्माण करू लागला आणि हळूहळू शिकार करणे ही जी त्याची दररोजची दैनंदिन काम होते हे कमी झालं कारण त्याचा अन्य गरज तो भागू लागला त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता त्याला उरली नाही शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणं आवश्यक झालं शेतीचं कामाचं स्वरूप आणि यामुळे काय होऊ लागलं त्याला एकाच ठिकाणी जास्त का राहावं लागलं कारण अन्नही त्याची गरज शेतीतून तो भागू लागला आणि शेतीची दैनंदिन कामे करण्यासाठी त्याला काय होऊ लागलं एकेच ठिकाणी राहावं लागलं आणि त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या स्थिरावल्या म्हणजे काय टिकून राहिल्या कशामुळे कारण शेतीची शेतीचा तो निर्माता झाला उत्पादक बनला अन्न तयार करू लागला आणि यामुळे गाव वसाहतींची निर्मिती झाली ज्या ठिकाणी शेतीसाठी उत्कृष्ट किंवा व्यवस्थित वातावरण ज्या त्याला मिळत होतं अशा ठिकाणी तो शेती करत होता आणि यातूनच या गावांची वसाहतीची निर्मिती झाली या नमाश्मेन गाव वसाहतीचे सामाजिक संघटन आणि संस्कृतीचे यांचे विविध पैलू आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत तर अशा प्रकारे हा आपला सातवा घटक या ठिकाणी संपलेला आहे यामध्ये आपण काय पाहिलं निवारा हंगामी तळ गाव वसाहती आता यानंतर पाठाखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्या तुम्हाला काय करायचा आहे तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि पूर्ण झाल्यानंतर आपापल्या वर्गाच्या वर्गा ग्रुपवर तो पाठवायचा आहे